विशाळगडावरील अतिक्रमण हटवावीत या मागणीच्या नावाखाली 14 जुलै रोजी विशाळगड गजापूर परिसरात झालेली दंगल म्हणजे पूर्वनियोजित कट होता. केंद्राने राज्य शासनाच्या गुप्तचर यंत्रणांना या दंगलीची पूर्वकल्पना होती, तरीही पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दंगल रोखता आली नाही. त्यामुळे या दंगलीची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी इरफान इंजिनियर आणि सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. मुंबईतील असोसिएशन फॉर प्रोटेक्शन अँड सिव्हिल राईट्स आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युरिझमचे संचालक इरफान इंजिनियर यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड गजापूर परिसरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. गजापूरमधील दंगल म्हणजे पूर्वनियोजित कट होता. या दंगलीतून मुस्लिम समाजाबद्दलचा द्वेष दिसून आलाय. एक प्रकारे ही दंगल म्हणजे सामूहिक दरोडा होता अशी प्रतिक्रिया इंजिनियर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली. गुप्तचर यंत्रणेला या दंगलीची पूर्वकल्पना होती, तरीही पोलिसांनी दंगल रोखण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची रोख रक्कम आणि दागिने लंपास झालेत, त्यामुळे या दंगलीच्या सूत्रधारांसह सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी इरफान इंजिनियर यांनी केली आहे. APCR, CSS आणि मुस्लिम महिला काउन्सिल या तीन संघटनेच्या वतीने विशाळगडवर आणि गजापूर गावात जो हल्ला झाला त्याची चौकशी करायला आलो. हा हल्ला पूर्वनियोजित होता असं या निष्कर्षावर आम्ही पोचलो. 41 घरं आणि एक मशीद तोडलेली आहेत आणि जवळजवळ 2.5 कोटी रुपयांचं टोटल नुकसान झालेलं आहे. आमची मागणी अशी आहे की संपूर्ण भरपाई, नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे, याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी याचा जबाबदार आहे या हल्ल्यासाठी त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही व्हायला पाहिजे. दंगलीतील नुकसानग्रस्तांना शासनानं भरीव मदत करावी आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी तिथल्या नागरिकांना पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी या संस्थांनी केली आहे. पत्रकार परिषदेला अब्दुल मुजीब, ॲडव्होकेट अभय टकसाळ, मिथिला राऊत, प्रीतम घनघावे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.